सगळे मलाच मूर्ख समजतात. कोणाचं चांगलं करायला जावं ना, चोईस करीत त्या बाजूला केलं जात मला. गुड मॉर्निंग. तू आत्ता उठतोयस? हो, 7:30 तर झालेत. 9 जायचंय ना तुला. ही वेळ आहे उठायची? मी एक काम करतो, मी मस्त आल्याचा चहा करतो तुला, हा म्हणजे छान वाटेल तुला. हा काही नकोय मला. काय झालं? आता नको सांगितलं ना. आधीची रेवती का उफळून आली? काय झालं एवढं? काही नाही राधिका, ना हल्ली काही सांगतच नाही मला. काय नाही सांगितलं तुला? हेच की शनाय बरोबर हात मिळवणी केली आहे तिने. मग काहीतरी विचार असेल त्यांचा, म्हणून नसेल सांगितलं तुला. हो असेल, पण मला सांगावं असं नाही वाटलं तिला. राहून गेलं असेल कामाच्या गडबडीत. कामाच्या गडबडीत राहून गेलं, मग सौमित्राला सांगायला बरा वेळ मिळाला तिला. नाही, तो त्यांच्या बरोबर असतो ना, म्हणून त्याला सांगितलं असेल. नाही, ती विसरली आहे मला, म्हणून सांगितलं नाही तिने. नाही नाही, एवढं काही नाहीये. तुला हे चुकीचं वाटत नाहीये का सुबोध? काही तुला सांगितलं नाही म्हणून चुकीचं आहे? अरे तसं नाही. हे बघ, राधिकानी शनाया बरोबर हातमिळवणी केली आहे हे एव्हाना शनाया आणि गुरुला जाऊन सांगितलं असेल, आणि ते दोघं हसत बसले असतील राधिकाला. चल चल. काय म्हणत होते? जी काय मुक्ता फळं उधळली आहेत ना गुरुने, उठून मारणार होतो खर तर, पण कंट्रोल केले मी स्वतःला. काय झालं? तू तेच करशील बहुतेक राधा. थांब बघ ना, क्लिप बघ बघ बघ. काय झालं? मी केड्याला सांगून फिल्मची तिकीट घेतली आणि ती राधिकाच्या पर्स मध्ये गुपचूप लपवली. आईच्या समोरच राधिकाच्या पर्समधून 3-2 तिकीट काढली आणि बरोबर आईच्या समोर पाडली.